आजपासून पाठीमागे 13 वर्षापूर्वी रात्रीच्या अंधारात US आर्मीचे हे 2 हेलिकॉप्टर उड्डाण घेऊन पाकिस्तानच्या एबोटाबाद सिटीमध्ये एका स्पेशल मिशनसाठी निघाले होते. ती तारीख होती 2 मे 2011. US आर्मीचे स्पेशल कमांडो एका मिशनसाठी तयार होते आणि या कमांडोचे टार्गेट होतं मोस्ट वॉन्टेड दहशतवादी ओसामा बिन लादेन. या व्हिडिओमध्ये आपण US कमांडो कसे रात्रीच्या अंधारात पाकिस्तानमध्ये घुसले, लादेनला कसं मारलं आणि पाकिस्तान आर्मीला कानोकान खबर न होऊ देता कसे लादेनची बॉडी घेऊन परत आले तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्ही पहिल्यांदाच या चॅनलवर आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओच्या सुरुवातीला आपण जगापासून लपलेला लादेन अमेरिकन CIA ने कसा शोधला ते अगोदर समजून घेऊ. सप्टेंबर 2010 अमेरिकेच्या CIA च्या 2 एजंटने अल्कुवेदी नावाच्या व्यक्तीचा पाठलाग करत पाकिस्तानच्या इस्लामाबाद शहरापासून लांब असलेल्या एका डोंगराळ सिटीत एबोटाबाद मध्ये पोहोचले. कदाचित अनेक वेळच्या अपयशानंतर त्यांचं शोधकार्य एका सक्सेसफुल मिशन कडे जाणार होत. अचानक अल्कुवेदी एका मोठ्या बिल्डिंगच्या मोठ्या गेटवर थांबतो. गेट खोललं जात आणि तो अल्कुवेदी बिल्डिंगच्या गेट मधून आत शिरतो. या घराला बघून CIA एजंटला आश्चर्याचा धक्काच बसतो. ते हैराण होतात कारण हे घर आसपासच्या घरांपेक्षा 8 पट मोठं होत. घराच्या आजबाजूला 18 फूट उंचीचे भिंतीचे कठडे होते आणि त्यावर तारांची जाळी बसवलेली वेगळीच. आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे 3rd फ्लोअरची बाल्कनी 7 फूट उंचीची केलेली होती. या सगळ्या अजिबगरीब गोष्टीवरून CIA एजंटला या घरात नक्कीच कुणीतरी खुफिया राहत असेल याची खात्री पटली आणि मग ते घरावर लक्ष केंद्रित करतात. तेव्हा त्यांच्या असं लक्षात येतं की या घरात टेलिफोन आणि इंटरनेट सर्व्हिस उपलब्ध नाही. त्यासोबतच या घरातील लोक कचरा फेकण्यासाठी सुद्धा घराच्या बाहेर जात नाही तर ते घराबाहेर गेटच्या आतमध्येच तो कचरा जाळत असतात. या सगळ्या गोष्टी डाऊट क्रिएट करण्यास पुरेपूर होत्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकट्या अल्कुवेदी शिवाय ना या घरातून कुणी बाहेर येत होतं आणि ना कोणी आत जात होत. पण काही दिवसानंतर CIA एजंटला त्या घरात एक लांब दाढीचा व्यक्ती खोलीतच हेलपाटे मारताना दिसून येतो. CIA चे एजंट खूप परिश्रम घेऊन ते व्यक्तीची एक एक मुव्हमेंट कॅप्चर करतात आणि त्यावरून एक रिपोर्ट तयार करून आपल्या हेडक्वार्टरला तो रिपोर्ट पाठवतात आणि तो रिपोर्ट म्हणजेच लादेनचा पत्ता सापडलाय. ही खळबळजनक रिपोर्ट वाचून CIA चे हेडक्वार्टर हादरून जात. त्यांनी तत्काळ याची माहिती अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना पाठवली जाते. बराक ओबामा यांनी लगेचच ऍक्शन मोडवर येत CIA च्या ऑफिसर्सला चर्चिलला बोलवून फक्त एकच प्रश्न त्यावेळेस विचारला, लादेनला मारण्यासाठी आपल्याकडे काय काय ऑप्शन्स उपलब्ध आहेत. CIA च्या ऑफिसर्सनी उत्तर दिलं, एअर स्ट्राईक नाहीतर कमांडो ऑपरेशन. काही वेळानंतर हाय लेवल मिटिंग बोलावली गेली. या मिटिंगला बराक ओबामा, चीफ डिफेन्स आणि काही महत्वाचे मिलिटरी ऑफिसर्स उपस्थित होते. बऱ्याच वेळेच्या चर्चेनंतर एअर स्ट्राईक केल्यानंतर ओसामा बिन लादेनच्या मृत्यूची पक्की खबर मिळेलच याची शक्यता नाही म्हणून एअर स्ट्राईक हा ऑप्शनच कॅन्सल केला. आता उरलेला ऑप्शन होता तो म्हणजे कमांडो ऑपरेशन. पण पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन लादेनला मारणं म्हणजे ते काही सहज सोपं काम नव्हतं कारण पाकिस्तान हद्दीत एअरक्राफ्ट किंवा हेलिकॉप्टर दिसतात. ऍक्ट ऑफ वॉर समजून पाकिस्तान आर्मी ऍक्शन मोडवर येऊन हा डाव फेल जाऊ शकत होता आणि त्यासोबतच लादेनला मारणं ही तर लांबची गोष्ट पण आपल्याच कमांडोंचा जीव यामुळे धोक्यात जात होता. चर्चा लांबली गेली होती पण इतक्यात अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा गरजले, हे जेंटलमन रिस्क कितीही मोठी असली तरी मला ओसामा बिन लादेन जिवंत पाहिजे अथवा मृत. त्यासाठी आपल्याला पाकिस्तान सोबत युद्ध करण्याची वेळ आली तरी त्यासाठी तयार राहा. आपल्या कमांडोला फुल बॅकअप सपोर्ट ठेवा. पण माझे सर्व कमांडो सही सलामत मिशन फिनिश करून परत यायलाच हवेत आणि मग सुरू होतं दुनियातलं सगळ्यात मोठं कमांडो ऑपरेशन, ऑपरेशन नेपच्यून स्पियर.
आणि ऑपरेशन सोबतच सुरू झाली लादेनची उलटी गिनती. यानंतर अमेरिकेच्या बेस्ट 24 कमांडोंची या ऑपरेशनसाठी निवड करण्यात येते. जे कमांडो कोणत्याही परिस्थितीत आपल्या टार्गेटेड दुश्मनाला मौतकी नींद देण्यात नंबर वन होते. बेस्ट कमांडोंच्या निवडीनंतर लादेनच्या घरासारखी सेम टू सेम प्रतिकृती तयार करून ऑपरेशनची तयारी या कमांडोज कडून करून घेतली गेली आणि मग या स्पेशल कामगिरीसाठी त्यांना अमेरिकेमधून अफगाणिस्तान मध्ये रवाना केलं गेलं. 2 मे 2011 वेळ रात्री 10 वाजण्याची अफगाणिस्तानच्या जलालबाद US नेव्हीच्या बेसवर 4 हेलिकॉप्टर तयार उभे होते. त्यातील 2 होते ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर आणि 2 चिनूक हेलिकॉप्टर. आता हे 24 कमांडो ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरने मिशनवर जाणार होते तर 2 चिनूक हेलिकॉप्टर त्यांच्या मदतीसाठी बॅकअप म्हणून रेडी होते. आज अमेरिका आपल्या देशाचा सर्वात मोठा दुश्मन लादेनला मारून त्याला नरकाच्या दरवाजावर ढकलायला सज्ज झाला होता. हे US कमांडो सेल दुनियातल्या सगळ्यात खतरनाक हत्यार घेऊन बेसवर उभे असलेल्या 2 ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरमध्ये एक एक करत बसतात. हे हेलिकॉप्टर या मिशनसाठी स्पेशली डिझाईन केलं होतं कारण पाकिस्तानचं कोणतंच रडार या हेलिकॉप्टरला डिटेक्ट करूच शकणार नाही अशा प्रकारे ते बनवलं होतं. रात्री 11 वाजता दोन्ही हेलिकॉप्टर्स पाकिस्तानातील लादेनचं ठिकाण असलेल्या अबोटाबादसाठी उड्डाण करतात. 1 तासानंतर दोन्ही ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर अबोटाबाद शहरापासून फक्त 30 मिनिटाच्या अंतरावर असतात. सावध भूमिका घेऊन ते लादेनच्या घराजवळ पोहोचतात. या सगळ्या गोष्टींचं लाईव्ह टेलिकास्ट कमांडोंनी त्यांच्या शर्टवर लावलेल्या कॅमेरामधून थेट अमेरिकेत बराक ओबामा आणि त्यांची टीम पाहत असते. त्यातील 1 हेलिकॉप्टर मधून रस्तीच्या सहाय्याने काही कमांडो गेट समोर उतरतात आणि काही बिल्डिंगच्या छतावर. यानंतर ते हेलिकॉप्टर आपल्या इनिशियल पोझिशनवर जाऊन थांबत. त्यानंतर दुसऱ्या बिल्डिंगच्या मोकळ्या जागेत काही कमांडोंना सोडण्यासाठी दुसरं हेलिकॉप्टर येतं पण काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे ते हेलिकॉप्टर क्रॅश होतं. पण त्या क्रॅशमुळे कमांडोंना थोडीफार सुद्धा जखम होत नाही. हेलिकॉप्टर क्रॅशच्या आवाजाने लादेनचे चेले चपाटे जागे होतात. सगळे कमांडो पोझिशन घेऊन आता पुढे पुढे सरकत असतात. मेन दरवाजावर ब्लास्ट करून दरवाजा तोडून ते हळूहळू पुढे सरकत असतात. गेस्ट रूमचा दरवाजा तोडताच आतून AK-47 फायर केल्याचा आवाज येतो. हे स्पेशल कमांडो आवाजच्या दिशेने फायर करून अल-कुवैदीला फिनिश करतात. याच वेळी अल-कुवैदीच्या भावाला आणि भावाच्या बायकोला सुद्धा गोळ्या लागून त्यांचा भी तिथच गेम ओव्हर होतो. पुढे 12-37 मिनिटांनी फर्स्ट फ्लोअर क्लिअर करून हे कमांडो दुसऱ्या फ्लोअरकडे जातात. आता तिथं किती लोक कोणत्या हत्यारासोबत अंगावर येतात याचा काहीच आता पिता नसतो. त्यामुळे हे कमांडो सावध भूमिका घेत आत आत सरकत जातात. इतक्यात लादेनचा मुलगा AK-47 घेऊन समोर येतो. कमांडो त्याला तिथंच ठोकून पुढे सरकतात. आता फायनली लादेनच्या खोलीकडे सरकत असताना त्यांना खिडकीतून लादेनची मुवमेंट समजते. कमांडो फायर करतात. कमांडो फायनली लादेनच्या खोलीजवळ जातात. तिथं लादेन आपल्या खूप साऱ्या बायकांसोबत लपलेला असतो. मग हे स्पेशल कमांडो पाठीमागे बायकात लपलेल्या लादेनचा हेडशॉट घेतात. लादेन खाली पडतो. खाली पडताच आणखी काही गोळ्या त्याच्या छातीवर मारल्या जातात. हजारो परिवारांना खुनके आसू उरला निवाला लादेन या कमांडोंपुढे रक्ताने लहूलटपत होऊन पडलेला होता. इकडे अमेरिकेच्या टेलिकास्ट रूममध्ये ओबामा आणि ऑफिसर जवानांच्या या कार्याबद्दल टाळ्या वाजवत आनंदोत्सव साजरा करतात आणि क्षणाचाही विलंब न लावता हे जवान लादेनचे बॉडी घेऊन आणि लादेन वापरत असलेल्या सगळ्या वस्तू पुस्तके CD DVD असं सगळं सामान घेऊन हेलिकॉप्टरमध्ये ठेवतात. तेवढ्यात एक्स्ट्रा कव्हरसाठी ठेवलेलं चिनूक हेलिकॉप्टर सुद्धा जवानांना नेण्यासाठी येतं. या सगळ्या आवाजाने तिथं लोकांची गर्दी जमा होऊ लागली. हेलिकॉप्टरमध्ये बसण्या अगोदर क्रॅश झालेल्या हेलिकॉप्टरला जवानांनी बॉम्बस्फोट करून जाळून टाकलं कारण पाकिस्तानने हेलिकॉप्टरचा अभ्यास करून टेक्नॉलॉजी चोरी करू नयेत हा त्यामागचा उद्देश होता. यानंतर लादेनची डेड बॉडी घेऊन हेलिकॉप्टर उड्डाण भरते. अशा प्रकारे 10 वर्षानंतर अमेरिकेने लादेनचा खात्मा करून आपल्या नागरिकांच्या रक्ताचा
बदला घेतला होता. सकाळी 8:30 ओबामा पुऱ्या दुनियाला लादेनचा खात्मा झाल्याची खबर देतात. Tonight I can report to the American people and to the world that the United States has conducted an operation that killed Osama bin Laden, the leader of Al-Qaeda. लादेनचा गेम ओव्हर केल्यानंतर त्याची डेड बॉडी घेण्यासाठी कुणीच पुढे येत नसल्यामुळे अमेरिकेने इस्लामिक धर्माप्रमाणे पूजा पाठ करून लादेनची बॉडी समुद्रात सोडली. आता आपण पुढच्या भागात लादेन कशामुळे अमेरिकेचा दुश्मन बनला ते पाहणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगाच. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.